नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय कुमार गोसावी वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच याच्याबद्दलचं प्रश्नोत्तर याच्यामध्ये पाहणार आहोत माहिती अधिकार कायदा हा खूप महत्त्वाचा आहे सर्व प्रकारच्या मुख्य परीक्षा आणि इतर सरळसेवा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हा कायदा तेवढाच इम्पॉर्टंट आहे या कायद्यावर आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये हा भाग पाहणार आहोत ओके आज बघणार आहोत एम पी एस विचारलेल्या सगळ्या प्रश्नांचं त्याच्यातून कायदा डिस्कस करणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसल तर एम पी सेट्रिक्स टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी जॉईन व्हा आणि आणखी महत्त्वाची अपडेट म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आज आपण वेळ न दोडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा पहिला देश कोणता जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा अमेरिका चीन जर्मनी का स्वीडन असे चार ऑप्शन दिलेत याचं करेक्ट आन्सर कोणता आहे ओके okay? आता याचा जो करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक चार म्हणजे जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा पहिला देश कोणता तर तो स्वीडन होता सतराशे शहात्तर बऱ्याच ठिकाणी सतराशे सहासष्ट दिले पण सतराशे शहात्तर हे त्याचं अचूक उत्तर आहे स्टेट बोर्डमध्ये त्याचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणला कोणता असा देश आहे की ज्यांना दुसऱ्यांदा असा प्रकारे कायदा पास केलेला होता चीन रशिया अमेरिका जपान म्हणजे स्वीडन पहिला दुसरा देश कोणता होता तर तो होता अमेरिका ओके अमेरिका अमेरिकेने जो माहिती अधिकार कायदा पास केला त्याला काय म्हटलं तर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट त्याला नाव काय आहे फ्रीडम फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट असा नावानं ओळखला जातो त्यांचा कायदा आणि तो कायदा पारित केला होता अमेरिकेनं एकोणीसशे सेहेचाळीसला लक्षात राहू हो द्या त्यानंतर तुम्हाला जर बघायला गेलं तर फिनलँड देश आहे फिनलँड देशानं माहिती अधिकार कायदा पारित केला तो होता एकोणीसशे एकावन्न डेन्मार्क असू द्या किंवा नॉर्वे असू द्या एकोणीसशे सत्तर येतं डेन्मार्क नॉर्वे हे जे देश असतील यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये माहिती अधिकार कायदा पारित केला त्यानंतर ऑस्ट्रेलिया घ्या एक ऑस्ट्रेलियानं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये माहिती अधिकार कायदा पारित केला ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड देश येतो इंग्लंड देशानं सुद्धा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये माहिती अधिकार कायदा केला होता आयर्लंड देश जर घेतला त्यांनी एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये केला म्हणजे जनरली एवढे देश तरी माहीत असू द्या कधी कधी जोड्यालावामध्ये प्रश्न पण विचारलेत तर अमेरिका एकोणीशे सेहेचाळीस फिनलँड एकावन्न डेन्मार्क नॉर्वे सत्तर ऑस्ट्रेलिया एकोणीसशे ब्याऐंशी इंग्लंड एकोणीसशे पंच्याऐंशी आयर्लंड एकोणीसशे सत्त्याण्णव माहिती अधिकार अधिनियम पारित करणारे देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम संमत करणारा भारत जगातला कितवा देश ठरला भारत कितवा देश ठरला होता तर भारत जगातला छप्पन्नवा देश ठरला माहिती अधिकार अधिनियम पारित करणारा मग भारतामध्ये माहिती अधिकार कायदा केव्हा लागू करण्यात आला समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला म्हणजे खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षामध्ये लागू झाला पंधरा ऑक्टोबर दोन हजार पाच बावीस ऑक्टोबर दोन हजार पाच बारा ऑक्टोबर दोन हजार पाच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पाच याचं जे करेक्ट ॲन्सर आहे ते म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या तारखेला भारतामध्ये माहिती अधिकार अधिनियम पालिका लागू करण्यात आला मग माहिती अधिकार अधिनियम तुम्हाला विचारलं कोणत्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे दोन हजार पाचमध्ये मध्ये दरम्यान येणारी पंचवार्षिक योजना कोणती तर दहावी आहे कारण दहाव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी दोन हजार दोन ते दोन हजार सात आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये माहिती अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला ती म्हणजे दहावी पंचवार्षिक योजना लॉजिकली तुम्ही याचं उत्तर देऊ शकता आता हे झालं बेसिक तुम्हाला आता याच्यानंतर तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला उत्तर काय असेल भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये पारित झाला आता भारतामध्ये माहिती अधिकार कायदा कधी लागू झाला बारा ऑक्टोबर दोन हजार पाच बरोबर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला भारतामध्ये माहिती अधिकार कायदा लागू झाला पण भारतात लागू होण्याच्या अगोदर माहिती अधिकार कायदा ब बऱ्याचशा राज्यामध्ये लागू होता आणि तुम्हाला विचारलं पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये हा झालेला होता राजस्थान तमिळनाडू केरळ महाराष्ट्र करेक्ट आन्सर येतात तमिळनाडू तमिळनाडूमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी माहिती अधिकार कायदा पारित करण्यात आला होता आणि तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरतं की ज्यांनी माहिती अधिकार कायदा लागू केला आता मग महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये समजा असा प्रश्न विचारला भारतात केंद्र सरकारने माहिती अधिकार अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं सुद्धा आपला माहिती अधिकार अधिनियम संमत केला होता महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला जसं तमिळनाडूने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये माहिती अधिकार अधिनियम लागू केलेला होता किंवा संमत केला होता तसं महाराष्ट्रानं कधी केलं असं विचारलेलं म्हणजे भारताचा बघितलं तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ही तारीख तुम्ही चुकणार नाही आता बरोबर पण महाराष्ट्रानं कधी केला होता असे विचारले दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार तीन का दोन हजार चार याचं चा करेक्ट आन्सर आहे दोन हजार दोन महाराष्ट्रानं माहिती अधिकार अधिनियम कधी के लागू केला दोन हजार दोनमध्ये म्हणून पर्याय क्रमांक दोन, दोन हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न आहे सामान्य जनतेच्या प्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचं प्रभावीरित्या निवारण करणं शक्य व्हावं या हेतून अंबुड्समन ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रांनी सुरू केली की, की ज्यांनी सर्वप्रथम पहिल्यांदा माहिती अधिकार कायदा लागू केला तो देश मग ऑप्शनमध्ये बघा कोण आहे स्वीडन आहे सतराशे शहात्तर म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं स्वीडन स्वीडन आता लक्ष येत ठीक आहे आता तुम्हाला असं विचारलं केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम बघा केंद्राचा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वी भारतातील भारतातील किती राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम संमत केला होता म्हणजे तुम्हाला हा पण घटक इथं माहीत पाहिजे की केंद्राचा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच पारित करण्यापूर्वी महाराष्ट्र भारतामध्ये किती राज्यांनी माहिती अधिकार अधिनियम पारित केला होता बारा अठरा नऊ की सात हे तुम्हाला ऑप्शन देईल म्हणजे प्रश्न समजतोय मग याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे आता किती राज्यांनी केला असं विचारलं तर याचा करेक्ट आन्सर आहे नऊ राज्यांनी किती राज्यांनी केला असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे नऊ राज्यांनी अगोदर पारित केलेला होता म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातोय आणि तुम्हाला उत्तर कशी द्यायची हा सुद्धा घटक या ठिकाणी समजणं तेवढंच महत्वाचं आहे नऊ राज्यामध्ये जर बघा तमिळनाडूने केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव त्यानंतर गोवा होता त्यांनी पण एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजे हे रेंज येते एकोणीसशे सत्त्याण्णवचे दोन राज्य आहेत त्यानंतर राजस्थान घ्या आणि कर्नाटक घ्या ही दोन्ही राज्य येतात जवळपास दोन हजार साली यांनी केलेला माहिती अधिकार अधिनियम त्यानंतर तुम्हाला दिल्ली सरकार पाहायला मिळतं त्यांनी दोन हजार एकमध्ये मध्ये केला महाराष्ट्र घ्या आणि आसाम घ्या हे दोन्ही राज्यांनी दोन हजार दोनमध्ये मध्ये केलेला कायदा होता म्हणजे हे दोन चार पाच आणि दोन सात आता राहिले दोन एक होता मध्य प्रदेश एम पी त्यानं दोन हजार तीनमध्ये मध्ये केला होता आणि दुसरा राहतो जम्मू काश्मीर दोन हजार चारमध्ये केला होता म्हणजे तुम्हाला भारताचा माहिती अधिकार अधिनियम लागू होण्यापूर्वी किती राज्यांनी भारतामध्ये माहिती अधिकार कायदा लागू केला तर एकूण नऊ राज्य होती त्यामध्ये महाराष्ट्र पण येतं महाराष्ट्रानं दोन हजार दोनमध्ये केला होता आता घटक लक्षात आहे का ओके आता घटक दोन चार चार तीन सात दोन नऊ म्हणजे करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे हे लक्षात आलं आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडं मग ठीक आहे पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम खालीलपैकी केव्हा संमत करण्यात आला म्हणजे लागू करण्यात आला नाही संमत केव्हा झाला पाच जून पंधरा जून दोन ऑक्टोबर बारा ऑक्टोबर लागू झाला बारा ऑक्टोबर संमत केला होता पंधरा जूनला पर्याय क्रमांक दोन म्हणजे संमत विचारले ना तुम्हाला कधी संमत केला पास केला तर तो, तो, तो पंधरा जूनला केला लागू कधी केला बारा ऑक्टोबरला केला ओके पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरण समाविष्ट आहेत तुम्हाला विचारलं तर प्रकरण किती आहेत चार पाच सहा कि आठ प्रकरणांची संख्या किती आहे असं विचारले चार पाच सहा आठ याचा करेक्ट आन्सर आहे माहिती अधिकार अधिनियम मध्ये एकूण सहा प्रकरणांचा समावेश आहे किती प्रकरणं आहेत याच्यामध्ये सहा प्रकरण त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम मध्ये एकूण किती कलम समाविष्ट आहेत आर्टिकल किती आहेत कलम एकोणतीस तीस एकतीस कि बत्तीस आर्टिकल विचारली उत्तर असणार आहे एकतीस किती असणार आहे एकतीस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त आहे पी एस आयला विचारला होता दोन हजार चौदाला की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे असं विचारलंय एकोणीस एक, एक ए बी सी कठी करेक्ट आन्सर आहे एकोणीस एक ए यामध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजे आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मुद्दा येतो त्यामध्ये पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण रंगनाथ मिश्रा वजाहत हबीउल्ला सत्यनंद मिश्रा आणि शैलेश गांधी असे ऑप्शन दिले होते माहिती आयोगाचे पहिले पहिले जर विचारलं तर वजाहत हबीबुल्ला हे तुमचं करेक्ट आन्सर आहे यांच्यानंतर ए एन तिवारी झाले मग एन तिवारी झाले एन तिवारीनंतर सत्यनंद मिश्रा पण झाले तुम्हाला विचारलं पहिली महिला कोण पहिली महिला माहिती अधिकार कायद्या माहिती अधिकार आयुक्त बनलेली पहिली महिला कोण मग तुमचं उत्तर काय असेल पहिली महिला तर उत्तर असेल दीपक संधू हे नाव आहे महिला त्या महिलाचं त्या पहिल्यांदा माहिती अधिकार माहिती आयोग आयोगाच्या आयुक्त झाल्या होत्या दीपक संधू त्यांच्यानंतर सुषमा सिंग पण झाल्या हे लक्षात असू द्या सध्या हा मुद्दा का चर्चेत आहे तर तुम्हाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली यशवर्धन कुमार सिन्हा यशवर्धन कुमार सिन्हा यांची एकतीस ऑक्टोबर 2020 हजार वीस रोजी नियुक्ती करण्यात आली आहे चर्चेत होते यांची नियुक्ती कोणाच्या जागी केली कोणाच्या जागी यांची नियुक्ती झाली बिमल जुल्का त्यांचं नाव लक्षात ठेवा बिमल जुलका, जुलका यांच्या जागी यांची नियुक्ती म्हणजे करंटमध्ये सुद्धा हा घटक चर्चेत असं म्हणू शकतो आपण एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी यशवर्धन कुमार सिन्हा माहिती आयुक्तपदी आलेले होते कोणाच्या जागी बिमल जुलकांच्या जागी मग तुम्हाला जर असं विचारलं की यांचा क्रमांक कितवा येतो जवळपास हा यशवर्धन कुमारचा अकरावा क्रमांक येतो अकरावा म्हणजे वजात हबीबुल्ला झाले पहिल्यांदा ए एन तिवारी दुसरे ए एन तिवारी दुसरे सत्यनाथ मिश्रा तिसरे दीपक संधू सुषमा सिंग त्यानंतर राजू मातूर विजय शर्मा राधाकृष्ण मातूर सुधीर भार्गव बिमल जुलख आणि यशवर्धन कुमार सिन्हा जवळपास अकरावा क्रमांक यामध्ये येतो ठीक आहे पुढचा प्रश्न आहे मागितलेली माहिती जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे पी एस आय ला विचारला चोवीस तास अठ्ठेचाळीस तास एक आठवडा की पंधरा दिवस तर करेक्ट ऍन्सर येतं अठ्ठेचाळीस तास किती अठ्ठेचाळीस तासात आता कलम सात बघा माहिती अधिकार कायद्यामधलं कोणतं कलम येतं कलम क्रमांक सात सात म्हणजे काय जो विनंती अर्ज असतो ना तो निकालात काढणं विनंती अर्ज निकालात काढणं याच्याबद्दल ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे माहितीची विनंती एकदा केली तर ती शक्यतो तीस दिवसाच्या आत जनरल परिस्थितीमध्ये दिली पाहिजे तीस दिवसाच्या आत पुरवली पाहिजे पण ती जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी असेल तर तुम्ही ती अठ्ठेचाळीस तासात पुरवली पाहिजे असं त्याच्यामध्ये बंधन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे कोणत्या कलमामध्ये सांगितले दोन कलम आता इथे लक्षात घ्यायचे जेव्हा तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे म्हटलं कलम बारा आणि राज्य माहिती आयोग स्थापन करणं राज्य माहिती आयोग स्थापन करणं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे कलम पंधरा म्हणजे कलम बारा केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणं कलम पंधरा राज्य माहिती आयोग स्थापन करणं दोन्ही घटक महत्वाचे माहिती अधिकार अधिनियम दोन नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे असेल ओके एक मुख्य माहिती आयुक्त चार पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त पाच पेक्षा दहा पेक्षा आणि पंधरा म्हणजे शब्द प्रयोगामध्ये फक्त कम्फ्युजन आहे लक्षात ठेवायचं आता आपण काय म्हटलं केंद्रीय माहिती आयोगाची रचना कोणत्या कलमामध्ये सांगितली कलम बारा आताच आपण बघितलं याच्यामध्ये काय सांगितलं तर एक मुख्य माहिती आयुक्त आणि दहा पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त त्याच्यामध्ये असतात किती दहापेक्षा अधिक जर तुम्हाला असं विचारलं केंद्रीय माहिती आयोगाच्या ऐवजी राज्य माहिती आयोगाची रचना विचारली राज्य माहिती आयोगाची रचना विचारली आता राज्य माहिती आयोग म्हणजे काय आपण आताच बघितलं राज्य माहिती आयोगाच्या बाबतीमध्ये कलम कोणतं होतं पंधरा होतं केंद्रीय माहिती आयोगाच्या संदर्भात कोणतं कलम होतं बारा होतं म्हणजे पंधराव्या कलमानुसार इथं जर बघितलं इथं सुद्धा हे स्ट्रक्चर आहे कसं की या ठिकाणी जे सांगितलं तुम्हाला एक मुख्य माहिती आयुक्त आणि दहा पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त हे सुद्धा स्ट्रक्चर तुम्हाला केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगाचं सारखं आहे फक्त आर्टिकल म्हटलं केंद्रीय माहिती आयोग बारा राज्य माहिती आयोग पंधरा एवढं इथं लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात म्हणजे आता केंद्रीय माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयोग हो यांची नेमणूक करायची आहे त्यासाठी एक शिफारस समिती राहते या शिफारस समिती म्हणजे कोण असतात तुम्हाला विचारले प्रमुख कोण असतात तर ते, ते पंतप्रधान असतात भारताचे पंतप्रधान या शिफारस समितीचे प्रमुख असतात आता याच्यामध्ये काय असतात पंतप्रधान प्रमुख राहतात पंतप्रधान जे असतात ना ते प्रमुख असतात याच्यामध्ये सदस्य म्हणून कोण असतात सदस्य तर लोकसभा लोकसभेचे जे विरोधी पक्ष आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेता यामध्ये सदस्य असतात आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर असतो एक कॅबिनेट मिनिस्टर आणि हे काय करतात ह्या शिफारस समितीचे असतात आणि ह्यांची शिफारस केली की राज्य माहिती आयुक्त किंवा यांचा तुम्हाला ते पाठवलं जातं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीमध्ये विचारले इतर आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी शिफारस समिती जर म्हटलं तर पंतप्रधानाध्यक्ष एक लोकसभेचे सदस्य लोकसभेचे विरोधी पक्षनेता सदस्य आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेले कॅबिनेट मिनिस्टर हा सदस्य असतो आणि हे काय करतात त्या सदस्यांची शिफारस करतात ओके असा यामध्ये गेलेला घटक आहे ठीक आहे आणि जर राज्याच्या बाबतीमध्ये विचारलं तर या ठिकाणी पंतप्रधानाच्या ऐवजी असणार मुख्यमंत्री मग राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेली शिफारस समिती मग इथं पंतप्रधानाच्या जागी मुख्यमंत्री लोकसभेच्या जागी विधानसभा एवढं फक्त लक्षात ठेवायचंय बाकी सेम एज इट इज प्रमाण राहील पुढचा प्रश्न आहे राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये कोण सदस्य असतात आता सिंपलचा घटक आहे कोण असणार आहेत विधानसभेचा विरोधी पक्षनेता विधान परिषदेचा असणार आहे का नाही मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला कॅबिनेट के मंत्री असणार आहे विधानसभा अध्यक्ष नसणार आहेत विधान परिषदेचे अध्यक्ष पण नसणार आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक आणि तीन एवढंच तुमचं बरोबर आता लक्षात आलं का हा मुद्दा काय की जेव्हा राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नियुक्ती करायची असेल तर शिफारस समितीचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात असतात सदस्यामध्ये विरोधी पक्ष नेता आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित नाम केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर त्याच्यामध्ये असतो हे सरळ दिलेल्या ह्याच्या घटकामधून तुम्हाला पाहता येईल आय होप हा घटक आता तुमच्या लक्षात आला असेल आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय दिल्लीला दिल्ली पुढचा दिल्ली। प्रश्न आहे माहि मागितलेली माहिती जर व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याशी निगडीत असेल अट्याजळीचा सजात आताच बघितलं नीट बघा नीट बघा नीट बघा प्रश्न नीट बघा प्रश्न काय होता मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत नसेल निगडीत नसेल जर निगडीत असेल तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत पुरवली पाहिजे जर व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याशी निगडीत नसेल तर जनरल परिस्थितीमध्ये तीस आत म्हणजे उत्तर असणार तीस दिवसाच्या जर जीवित व स्वातंत्र्याशी निगडीत असलं असतं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तुमचं करेक्ट आन्सर राहिलं असतं माहिती अधिकार सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस नुसार केंद्रीय माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ कसा करण्यात आला तर लक्षात घ्या अगोदर काय होता अगोदर काय होता पाच वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष यापैकी जो पूर्ण होईल तो आता दोन हजार एकोणीसला अमेंडमेंट केली पाचच्या ऐवजी काय केलं तीन वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे ओके हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या पाच वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष याच्याऐवजी तीन वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष हा चेंजेस केला गेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींनी नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समितीमध्ये किती सदस्यांचा समावेश असतो म्हणजे मागाचाच प्रश्न तुम्हाला फिरून विचारलाय तीन सदस्य असतो ना राष्ट्रपतीने नेमलेला केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समिती म्हटलं तर पंतप्रधान प्रमुख लोकसभा विरोधी पक्षनेता जो असतो लोकसभेचा विरोधी पक्षनेता सदस्य आणि पंतप्रधानांनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मिनिस्टर असतो कॅबिनेट मिनिस्टर तो पण काय असतो यामध्ये सदस्य असतो कॅबिनेट मिनिस्टर काय असतो सदस्य याचा किती लोक असतात तीन ठीक आहे